अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे गेल्या 4 दिवसांपासून पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विविध मागण्यांसाठी जामनेर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू होते। आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि सीओ यांची भेट घेत उपोषणासंदर्भात चर्चा केली असता जिल्हाधिकारी यांनी ॲडिशनल सीओ रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली असून ॲडिशनल सीओ रणदिवे हे चौकशी करून 7 तारखेपर्यंत संपूर्ण अहवाल सीओंकडे सादर करणार असल्याचे आणि त्या अनुषंगाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यामुळे अखेर आज उपोषणाच्या 5व्या दिवशी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना ॲडिशनल सीओ रणदिवे यांच्या हस्ते दूध पाजून हे उपोषण सोडवण्यात आले। डॉक्टर प्रशांत पाटील आणि यांच्या नेतृत्वाखाली संजय दादा गरुड यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 24 तारखेपासून उपोषण या ठिकाणी मांडलेलं होतं। 25 तारखेला मी त्यांना भेट दिली, त्यांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेतल्या आणि राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार जयंत पाटीलसाहेब, पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे ग्रामविकास मंत्री हसन मुसरीसाहेब यांच्याकडे लेखी तक्रारी त्यांनी पाठवल्या। प्रामुख्याने आम्ही देखील चर्चा केली, परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा राजेंद्र पाटील त्यांचे सहकारी आणि संजय गरुड यांचा एका होता की प्रशासनामध्ये कारवाई होईल जाईल असा मन लोक त्वरित कारवाई पाहिजे। पण जिल्हा परिषदचे ॲडिशनल मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिव साहेब या ठिकाणी आलेत, त्यांनी संपूर्ण अहवाल तपासला आणि आज दुपारी सीओ साहेब आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत रवींद्र नाना जिल्हा सदस्य युवकांचे अध्यक्ष त्यानंतर संजय दादा गरुड सर्व जामण्याचे किशोर पाटील वगैरे यांची मंडळी चर्चा केली। जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली, प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली। प्रामुख्याने ज्या अडचणी होत्या त्या निश्चित 7 तारखेपर्यंत जिल्हा परिषदेचे अधिकारी रणदिवे साहेब या ठिकाणी प्रत्येकाला म्हणणं ऐकून घेतील आणि लेखी अहवाल सीओना देतील आणि मला आशा आहे की त्वरित 10 तारखेपर्यंत संबंधित अधिकार कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। माझी या निमित्ताने एकच विनंती आहे, शासनाला विनंती आहे, रणदिवे साहेबांना विनंती आहे की सामान्य माणूस कोणी असो तो कोणत्या पक्षाचा याचं महत्त्व नाही, त्याची आलेली तक्रार ग्रामपंचायत सदस्य सांगण्याची तक्रार ती स्वीकारा आणि त्याची चौकशी ताबडतोब लावा। 15वा वित्त आयोगाचे 15 लाख रुपये जर प्रशासक काढत असेल तर ही लांछनात बाब आहे, त्याच्या फौजदारी दाखल करा। सिंचन विहिरीमध्ये घोटाळा असेल, कोणी पैसे घेतले असेल त्याच्या देखील कारवाई करा। ज्या ज्या तक्रारी आहे तर ती निष्पन्नपणे 4-6 ग्रामपंचायत कारवाई करतील। यापुढे देखील काही गावांच्या तक्रारी आल्या तर निश्चित आम्ही त्या गावाच्या पाठीमागे येऊ। एकच आम्हाला विनंती करायची की राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गोरगरीबापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचं काम राष्ट्रवादी संघटना करेल एवढी आशा बाळगतो। आमच्या विनंतीला मान देऊन राजेंद्र पाटील, कुमावत आणि प्रशांत पाटील यांनी उपोषण सोडलं, आपण सर्वांनी साथ दिली, सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे देखील आभार मानतो। आज या उपोषण सोडण्याचे आम्ही माजी आमदार मनीष दादा जैन, सामाजिक न्यायचे अध्यक्ष अरविंद मानकरी, VJNT चे अध्यक्ष अरविंद चितोडिया, महिला अध्यक्ष वंदनाताई, त्याचप्रमाणे वकील संघटनेचे अध्यक्ष आमचे ज्ञानेश्वर गोडसे, OBC यांचे अध्यक्ष उमेश नेमाडे, सर्व जिल्ह्याचे कार्यकारिणी सभापती सगळे या ठिकाणी आलेत। सर्व जनता या ठिकाणी पत्रकारांनी चांगलं सहकार्य केलं, आम्हाला स्वच्छ कारभार या पंचायत समितीवर पाहिजे। नाहीतर जामनेर म्हणजे भ्रष्टाचार माहेर असं म्हटलं जात आहे, हा चेहरा पहिला पोचायचा आहे आणि सामान्य माणूस स्वच्छ प्रशासनाच्या मागे राहील एवढं साहेब आम्ही तुम्हाला आश्वासन देतो। तुमच्याकडून देखील अपेक्षा आहे की लवकरात लवकर कारवाई करावी। परत एकदा सर्वांचे आभार। आजच्या या प्रसंगाला उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे नेते कर्तव्यदक्षी जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र भैया साहेब, जिल्हा परिषदचे दूत सीओंचे दूत आदरणीय ॲडिशनल सीओ रणदिवे साहेब, आदरणीय वंदनाताई, आदरणीय मनीष बाबू, आदरणीय उमेश योगेश पाटील पाटील, आदरणीय वकील संघटनेचे ज्ञानेश्वर पुरसे, आदरणीय OBC सेलचे अध्यक्ष
उमेश नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा यांचे अध्यक्ष मानकरी, सर्व युवक काँग्रेसचे आमचे सकाळपासून जे खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर अधिकाऱ्यांकडे फिरत आहेत, असे आदरणीय रवींद्रजी पाटील युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व तालुक्यातील उपोषणकर्ते आदरणीय राजूदादा, आदरणीय योगेश देसले, योगेश पाटील म्हटलं मी, आज सागर कुमावत, डॉक्टर प्रशांत पाटील आणि सारे तालुक्यातले फ्रंटलचे अध्यक्ष बी पी पाटील सर, ज्येष्ठ नेते सर्व या ठिकाणी गेल्या 24 तारखेपासून उपोषणकर्त्यांसाठी आणि तालुक्यातवर रंगलेल्या गांधलेल्या घटकांवर अन्याय करणारे जे अधिकारी या पंचायत समितीमध्ये बसलेले त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना रुळावर गाडी आणण्यासाठी हे उपोषण अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी जो आदरणीय पवार साहेबांचा नेहमी प्रश्न राहिलेला आहे, नेहमी आव्हान राहिलेलं आहे की गोरगरिबांसाठी खऱ्या योजनाधारकांसाठी लढा, त्याप्रमाणे हा लढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व फ्रंटलनी केला, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद इतर ग्रामपंचायतींनी व जनता जनार्दनांनी त्यांना या 5-6 दिवसात दिला। आज जिल्हाधिकारी कचेरीमध्ये सी मुख्य सचिवांची चालू असताना आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की एक अर्धा पाऊण तास थांबा, मी आणि सी ओ साहेब तुम्हाला बोलवतो, दोघेही त्या ठिकाणी भेटले, 12 ते 1 वाजेपर्यंत चर्चा झाली, सर्व या विषयांवर चर्चा झाली, या व्यतिरिक्त काही विषय जे होते त्या विषयांवर चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही ॲडिशनल सी ओ रणदिवे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी कमिटी नेमली, त्या चौकशी कमिटीचा कागद त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि 7 तारखेपर्यंत अहवाल त्यांच्यापर्यंत जाईल, त्या अहवालानंतर जे जे दोषी सापडतील त्यांच्यावर निश्चित रूपाने कारवाई होईल। जे की बी पाटलांचं नाव निवेदनात दिलेलं आहे त्यांचा 1 वर्ष राहिलेलं असल्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही झाली तरी चालेल, पण पालवे हे सुटता कामा नये, पालवे हे एकमेव या जिल्हा परिषद या पंचायत समितीचे जे स्वतःला हे समजतात आणि कोणत्याही योजना कोणाला द्यायच्या कोणाला नाही द्यायच्या, नियमात बसणारे नियमात कसे बसवायचे, फिजिबलचे इनफिजिबल कसे करायचे आणि इनफिजिबलचे फिजिबल कसे करायचे, हे रस्त्यात दाखवणारा एकच माणूस आणि एकच अधिकारी अपंगाचं सर्टिफिकेट घेऊन बदली झालेली आहे, बदली करून घेतलेली आहे, सर्व्हिस बुकामध्ये अपंगाच्या सर्टिफिकेटची नोंद नाही, ते सर्टिफिकेटसुद्धा बोगस आहे, त्याची रिएक्झामिन करण्याची आश्वासन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, सी ओ साहेबांनीही दिलेलं आहे, तर अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीने आपण महात्मा गांधीजींच्या मार्गाप्रमाणे हे आंदोलन आतापर्यंत शांततेच्या मार्गाने केलं, आपल्याला न्याय नक्की मिळेल, आपल्या ज्या रास्त तक्रारी होत्या त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे हे सुद्धा प्रथमदर्शनी चर्चेअंती त्यांच्या निदर्शनात आलं। आज त्याची प्रसिद्धी म्हणून एक ग्रामसेवक सस्पेंड झाला, ज्यांनी शेंगोळा ग्रामपंचायतमधून 15 वित्त आयोगाचे पैसे काढले आणि नेऊन ठेवले, पण व्हिडिओमध्ये साहेब त्यांनी पैसे भरून टाकले, म्हटलं चोराने चोरी केली आणि सापडल्यानंतर तिथे नेऊन ठेवली तर तो चोर होऊ शकत नाही का, तो गुन्हा जर दाखल होऊ शकतो तर आई चोर आहे, इतके दिवस शासनाचे पैसे यांनी वापरले त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्याचे आदेश शिव साहेबांनी तात्काळ दिले, त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो आणि या सगळ्या जो भ्रष्ट कारभार या पंचायत समितीत चालला आहे हा इथून पुढे खपवून घेतला जाणार नाही, सामान्य जनतेसाठी रंगलेल्या गांधलेल्या घटकांसाठी घरकुलेच्या योजना असतील, सिंचन विहिरीच्या योजना असतील, ज्या काही योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवून करण्यात येईल एवढंच आश्वासन मी या निमित्ताने देतो आणि प्रशासनावर भरोसा ठेवून ही पक्षपातीपणे चौकशी होऊ, जे सापडतील त्यांना कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सी ओ साहेबांनी आदरणीय रणदिवे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद। जामनेर तालुक्याच्या आदरणीय नेते संजयदादा गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 दिवसापासून जामनेर पंचायत समितीच्या गोंगळ कारभाराच्या संदर्भात आम्ही इथे उपोषणाला बसलेलो होतो। या उपोषणाच्या प्रसंगी आम्हाला असंख्य लोकांची मदत झाली, त्याचबरोबर प्रदेशवरून जयंत पाटील साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, अजितदादा पवार आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, तसेच सिल्वर ओकला जेव्हा पवार साहेबांना फोन केला त्या आदरणीय पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचे देखील आम्ही आभार मानतो, एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी
कार्यकर्ता उपोषणाला बसला आहे तर त्या कार्यकर्त्याच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांनी प्रशासनाला आमच्या मागणीनुसार रणदिवे साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील यांना आदेश देऊन या चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच या कामामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र भैया पाटील, त्याचबरोबर अतिशय मोलाचे सहकार्य आम्हाला ज्यांचं लाभलं, ज्यांनी वेळोवेळी आम्हाला आमच्या उपोषणाची खबर घेतली, रोज काय झालं त्याचं अपडेट घेतलं, असे रवींद्र नाना ज्यांनी जयंत पाटील साहेब असतील इतरांशी चर्चा करून आमच्या या उपोषणाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच या खऱ्या जे कुठलंही उपोषण असेल किंवा मोर्चा असेल हा कार्यकर्त्यांशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी जे मोलाचे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आज पहिल्यांदा इतिहासामध्ये जामनेर तालुक्यामध्ये एवढं मोठं उपोषण कुणीतरी मांडलं असेल तर ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी, असे शहर अध्यक्ष पप्पू पाटील, विनोद माळी, प्रभू भाऊ जाळटे, नरूभाऊ जंजाळ, उत्तम पाटील, प्रल्हाद भाऊ बोरसे, आदरणीय विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरदादा पाटील, तसेच इतर सन्माननीय कार्यकर्ते ऐफाजबाई अजर, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष दत्तूभाऊ साबळे, शैलेशभाऊ पाटील, या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आमच्या या उपोषणाला वारंवार समाजामध्ये आणि या संपूर्ण तालुक्यामध्ये पाठवून आमच्या उपोषणाला पाठिंबा वाढवण्यासाठी ज्या पत्रकार बंधूंनी आम्हाला मदत केली, तसेच सर्वप्रथम या उपोषणाची जो जी मुहूर्तमेढ ज्या पुण्यप्रतापच्या माध्यमातून रोली गेली, त्यानंतर JBN मराठी JBN असेल, IBN लोकमत असेल, दैनिक पुण्यप्रताप असेल, देशोन्नती असेल, देशदूत असेल, पुण्यनगरी, सकाळ, सर्व डिजिटल TV9 मराठी या सर्व पत्रकार बंधूंचे आणि डिजिटल मीडियाचे देखील आम्ही आभार मानतो. आणि आमच्या उपोषणाची आज या रणदिवे साहेबांनी आज आमच्या उपोषणाच्या मागण्या समजून घेतल्या आणि आम्हाला न्याय देण्याचं आश्वासन दिलं. मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तसेच राष्ट्रवादी लोक काँग्रेसतर्फे रणदिवे साहेबांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. आमच्या तालुक्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्वांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने आजचं उपोषण आमचं सांगता झाली. मी कमलाकर रणदिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव. 5 दिवसापासून आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि आपण मागच्या शुक्रवारीच या आंदोलनाची दखल घेऊन या काही यांच्या तक्रारी आहेत याबाबत शिवसाहेबांनी एक तक्रार समिती नेमलेली आहे. त्या तक्रार समिती नेमून आज निश्चितच उपोषणस्थळी भेट देऊन आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपण ज्या काही तक्रारी किंवा आपल्या तक्रारी असतील त्याचा आम्ही टिटेल असा अहवाल तयार करून तपासणी करून 6 ते 7 तारखे म्हणजे या आठवड्याभरात आम्ही आमचा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करणार आहोत आणि त्यानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधितांवर जी काय कारवाई करायची त्याचा निर्णय घेतील. आजच्या उपोषणस्थळी येऊन आमच्या या समितीची यांनी दखल घेतली आणि आज उपोषण त्यांनी मागे घेतलेले आहे आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निपक्षपातीपणाने लवकरात लवकर आमची चौकशी पूर्ण. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.